हेलो एवरीवन, माय नेम इज मिस शैरन रोशन, टीचर फ्रॉम ट्रिनिटी इंटरनेशनल स्कूल. सो टुडे विल बी लर्निंग मराठी. आज अपन शिकणार आहे मराठीचा तिसरा धड़ा, दोन व तीन अक्षरी शब्द. दोन व तीन अक्षरी शब्द, दोन व तीन अक्षरी शब्द काय आहेत बघा. साई कपाट उघड, रमन कढ़ाई उचल, अजय पुढे बस, रमा साकर आन, राम फणस आन. हे सगळे काय आहेत? दोन ते तीन अक्षर आहेत. तुम्ही बघू शकता हे रमा जो शब्द आहे एक दोन, फणस जो शब्द आहे तीन अक्षरी आहे, बरोबर. तसंच इथे वाचा, इथे काही शब्द दिले जे दोन ते तीन अक्षराचे आहेत. ते काय आहेत? सदन कळ गट कळसा कळस नमन मदन चर कपट आई सळी रक्षक नमन मन यश वळण नगर दळ बस झलक आणि गवत. सो अभ्यास इथे काय आहे? रिकाम्या जागी भरा, रिकाम्या जागी शब्द भरा. रमा काय आणायचे? रमा साखर आन, राम फणस आन, क्षमा पाणी पी. ठीक आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. साई काय उघडत आहे? साई काय उघडत आहे? साई कपाट उघडत आहे. उत्तर तुम्हाला पहिल्या पेजवरच आहेत. शरा काय बघत आहे? शरा कळस बघत आहे. ओके, तुम्हाला इथून उत्तर बघून इथे लिहायचे. खालील चित्र बघा, त्यांची नावे लिहा. मगरमच्छ बतक कप बस नळ आणि फणस. चौथा धडा बाघ. आजचा काना, आचा काना. ही बाघ आहे. तुम्ही बाघचा पिक्चर बघू शकता. बाघला इंग्लिश मध्ये आपण काय बोलतो? पार्क किंवा गार्डन, राईट. ही बाघ आहे. बागेत सुंदर झाडे आहेत, बागेत सुंदर फुले आहेत. फुलांवर फुलपाखरू उडत आहे. बागेत काय आहे? बागेत सुंदर झाडं आहेत. झाडं म्हणजे ट्री. बघू शकता इथे भरपूर ट्रीज आहेत, झाडं आहेत, ती खूप सुंदर आहेत. त्यांच्यावरती काय आली आहेत? फुलं. फुलं म्हणजे फ्लावर्स. फुलांवरती काय आलंय? फुलांवरती फुलपाखरू. फुलपाखरू म्हणजे बटर फ्लाय. फुलपाखरू उडत आहेत. बटरफ्लाय क्या कर रहे? उड रहे है ना. झाडांवर पक्षी बसलेला आहेत, सॉरी, झाडांवर पक्षी बसलेले आहेत. झाडांवर पाने आहेत. बागेत मुले खेळत आहेत. बागेत मुली झोपाळ्यावर खेळत आहेत. तिकडे झोपाळा दिलाय. झोपाळा म्हणजे स्विंग. आपण इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतो स्विंग. मुली झोपाळ्यावर खेळत आहेत ना, आणि बाकी इतर मुलंही बागेत खेळत आहेत. एक्सरसाइज आहे हा. प्रश्न उत्तरे वाचा. मका झरा सामान मामा सकाळ शाळा कावळा पारा मासा गारवा चारा नाक.
रिकाम्या जागा भरा, झाडांवर डॅश आहेत, झाडांवर फुले आहेत, बागेत डॅश खेळत आहेत, बागेत मुलं खेळत आहेत। मग दुसरा प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा। फुलांवर कोण उडत आहे? फुलांवर फुलपाखरू उडत आहेत। याच प्रकारेने तुम्हाला उत्तर लिहायचे, ठीक आहे। खालील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा। लामक, इथे उत्तर आपल्याला लिहायचे, दोन मी तुम्हाला सांगणार आणि बाकीचे तुम्हाला स्वतः करायचे, ठीक आहे। लामक, कमला, हाशना, शहाना। दिलेले अक्षर त्यापुढे, प्रश्न चौथा, दिलेले अक्षर त्यापुढे दिलेल्या शब्दांत शोधा व त्याला चौकोन करा। मा, बघा इथे काय दिले, जे शब्द दिलेत ना पुढे, ते त्या पुढे अजून दोन किंवा तीन अक्षराचे शब्द दिलेत, त्या सेम शब्दाला आपल्याला चौकोन करायचे। जसं की ते मा दिलंय, तर ह्या माला आपल्याला चौकोन करायचे। सामान, या माला, माट, माट, मासा, तसंच बाकीचे तीन करायचे, ठीक आहे। प्रश्न पाचवा, दार प्रत्यय लावून शब्द तयार करा। वजनदार लिहा इथे, वजनदार पहिलं लिहिलेलं आहे, दुसरं आहे धार दार, दौल धार, ठीक आहे, दमदार, भरदार, हे असं पाच तुम्हाला लिहायचे, ठीक आहे। खालील चित्रे बघा व त्यांची नावे लिहा। गाजर, मासा, राजा, माळ, नारळ, पाऊस। पाचवा धडा, भिंगरी। भिंगरी बघितली कोणी कधी? इथे चित्र दिलंय बघू शकता, हे ह्याला म्हणतात भिंगरी। एक होती भिंगरी, तिचे नाव झिंगरी, भिरभिर फिरते, गोल गोल, फिरता फिरता जातो तोल। भिंगरी जी आहे ना, तिचं नाव काय दिलंय इथे? झिंगरी, ठीक आहे। ही कशी एकदा असं गोल फिरवलं ना आपण त्याला, की ती गरगर गरगर गोल फिरतच जाते, त्यामुळे लास्टला जेव्हा ती फिरून होते, तिचं कम्प्लीट होतं, त्यानंतर तिचा तोल जातो आणि ती पडून थांबून जाते। म्हणून म्हटलंय इथे, भिरभिर फिरते, गोल गोल, फिरता फिरता जातो तोल। मग काय लिहिलंय, तिला आहे एकच पाय, पायावरती गिरकी काय, गिरकी घेऊन आली चक्कर, भिंतीवरती बसली टक्कर, ठीक आहे। आता वाचा, जीना, सचिन, जिराफ, रिकामा, विमान, रीमा, निवास, दिगार, चिमणी, दिवस, हिरवी आणि कीडा, ठीक आहे। इथे प्रश्न उत्तरे दिले, एका शब्दात उत्तरे लिहा। भिंगरीचे नाव काय होते? भिंगरीचे नाव झिंगरी होते। भिंगरी कशी फिरते? भिंगरी गोल गोल फिरते, ठीक आहे। बाकीचे दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। खालील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनवा। रजावी, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय, ठीक आहे। दुसरं काय आहे? किरण। हे आहे तिसरं मिठाई आणि चौथं तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे। प्रश्न तिसरं, दिलेले अक्षर त्यापुढे दिलेल्या शब्दात शोधा व त्याला चौकोन करा। रीमा, रिक्षा आणि रीती, ह्यामध्ये री जे आहे त्या शब्दाला आपल्याला चौकोन करायचा आहे,
तसंच पुढील दोन जे प्रश्न आहेत ते पण तसेच सोडवायचे आहेत. चित्र ओळखा व नावे लिहा. जिराफ, रिक्षा, चिमणी, मिरची, हिरा आणि शिडी. सहावा धडा दिवाळी. आज दिवाळीचा सण, आई लवकर उठली. आईने दारापुढे पंती लावली. रमा लवकर उठली, बाबा बाजारात गेले. हिरवी ताजी भाजी आणली. दादाने दारी आकाश दिवा लावला. वहिनीने अंगणात रांगोळी काढली. वहिनीने अंगणात रांगोळी घातली. काका आला, काकी आली. मामा आला, मामी आली. दिवाळी साजरी झाली. पुन्हा एकदा बोलूया, दिवाळीचा सण आहे त्यामुळे काय म्हटलंय, आज दिवाळी आहे त्यामुळे काय, तिची मम्मी लवकर उठते आणि काय करते, दारापुढे पंती लावते. दिवा असतो ना, दिवाबत्ती, पंतीला लॅम्प म्हणतो, ते लावते. रमा पण लवकर उठते आणि बाबा लवकर उठून काय करतात, बाजारात जातात आणि हिरवी ताजी भाजी आणतात. दादा काय करतो, आकाशकंदील. आकाशकंदील याने की आप बाहर पे लॅम्प लगाते हो ना, लाईट कंदील लगाते, उसे बोलते आकाशकंदील. वो लगाती है, उसकी भाभी जो है रंगोली निकालती है बाहर. काका आते हैं घर पे विजिटिंग के लिए, काकी आती है, मामा आते हैं, मामी आती है. इसलिए दिवाळी ही खूप चांगली साजरी केली. पुन्हा आपण एकदा रिपीट करूया, माझ्यानंतर तुम्ही रिपीट करा, ठीक आहे. आज दिवाळीचा सण, आई लवकर उठली. आईने दारापुढे पंती लावली. रमा लवकर उठली. बाबा बाजारात गेले. हिरवी ताजी भाजी आणली. दादाने दारी आकाश दिवा लावला. वहिनीने अंगणात रांगोळी घातली. काका आला, काकी आली. मामा आला, मामी आली. दिवाळी साजरी झाली. ठीक आहे, आता त्यापुढे वाचा. हे शब्द दिले ते वाचायचे. कळी, चवळी, नदी. कडी, माझी, पंती. किड, ताजी, पाटी. चिळ, ताई. भीक, ढीग, वीर. शरीर, माडी. मीरा, मामी. पुढे प्रश्न उत्तर आहेत, ते आपल्याला सोडवायचे. प्रश्न दुसरा, सॉरी पहिला. रिकाम्या जागा भरा. हिरवी ताजी भाजी आणली. आईने दारापुढे पंती लावली. दिवाळी साजरी झाली. नंतर आहे प्रश्न दुसरा. एका शब्दात उत्तरे लिहा. आज कोणता सण आहे? आज दिवाळीचा सण आहे. बाबा कुठे गेले? बाबा बाजारात गेले. कुठे आकाश दिवा लावला? बाहेर आकाश दिवा लावला. सो खालील प्रश्न तिसरा. खालील अक्षरांचा योग्य क्रमांक लावून अर्थपूर्ण शब्द बनवा. डिकका, डिकका ह्याचं काय आहे? काकडी. टीच, टी सॉरी नीटच, चटणी. ठीक आहे, याचप्रमाणे तुम्हाला बाकीचे जे आहेत प्रश्न सोडवायचे उत्तर. ठीक आहे, दिलेले अक्षर त्यापुढे दिलेल्या शब्दात शोधा व त्याला चौकन करा. इथे शब्द काय दिलाय? जी. तर आपल्याला या शब्दामध्ये जी कुठे दिसतोय? भाजी, आजी, भटजी, भाजी. तर जो सगळा शब्द जी आहे त्याला आपल्याला चौकन करायचे. त्याचप्रमाणे पुढील दोन प्रश्न जे आहेत ते सेम तसंच करायचं आहे. ओके, प्रश्न पाचवा. चित्र ओळखा व नावे लिहा. पाटी, चटई, बकरी, कढई, भटजी,
आग गाड़ी, बाल्डी, वीज आणि आई। सातवा धड़ा वाढदिवस। काय वाढदिवस म्हणजे माहिती आहे का? वाढदिवस काय असतो? वाढदिवस म्हणजे आपला बर्थडे। काय बर्थडे? ज्या दिवशी आपण जन्मलो त्याला म्हणतो वाढदिवस। ठीक आहे, आज सोमवार आहे, कुंडाचा वाढदिवस आहे। सोमवार म्हणजे मंडे। सारखा आली, सॉरी सुरेखा आली, सुरेश आला, सुजाताने बाहुली आणली, सुमेधने फुगा आणला, मुकेशने गुलाबाचे फूल आणले, सुमनने केक आणला, कुमुदने खेळणी आणली, मुले खूप खेळली। आपण वाढदिवसाला काय करतो? फ्रेंडच्या, मैत्रीण मित्राच्या बर्थडेला जेव्हा जातो वाढदिवसाला, काही ना काही घेऊन जातो ना। कोण चॉकलेट घेऊन जातो, कोण फुगे घेऊन जातो, कोण डॉल्स घेऊन जातो, दुसरे इतर खेळणी घेऊन जातात, कोण केक घेऊन येतो। तर इथे वाढदिवसाबद्दल सांगितलं गेलं आहे की सगळे फ्रेंड्स आले, कोण कोण काय काय घेऊन आलं, त्या सगळ्यांचं सांगितले की काय काय कोणी आणलं। व शब्द वाचा। मुलगा, कुंदा, सुलट, तुळस, सुरुवात, सुखरूप, हुशार, सुरेश, रुमाल, सुरन, सुमन आणि खुळा। प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागा भरा। सुजाताने काय डॅश आणली? सुजाताने बाहुली आणली, डॅश खेळणी आणली, डॅश खेळणी आणली, कुमुदने खेळणी आणली, सुमनने केक आणला, कुंदाचा वाढदिवस आहे। ठीक आहे, सगळी उत्तरं मी सांगितली ते तुम्हाला लिहायचे। एका शब्दात उत्तर लिहा। वाढदिवसात दिवस कोणाचा आहे? वाढदिवस कुंदाचा आहे। सुमेधने काय आणलं? सुमेधने फुगा आणला। केक कोणी आणला? केक कोणी आणला? सुमनने केक आणला। प्रश्न तिसरा काय आहे, खालील अक्षरांचा योग्य क्रमांक लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा। गी मूल मुलगी, पहिला आहे गी मूल, ते आहे मुलगी। री डापू पुढारी, खमू मुख, शालू कुशाल। प्रश्न चौथा, खालील शब्दांतील योग्य अक्षरांना उकार लावा व शुद्ध सॉरी व शब्द पूर्ण पुन्हा लिहा। मिळाला मिळाला, मग आपल्याला मुला उकार लावायचा आहे खालचा आणि मुळा। हे काय? दपार, दपारला द ला खालचा उकार लावला की दुपार। बाहुली, बाहली लिहिलंय ना, मग ह ला उकार लावला की काय होणार? बाहुली। तसंच बाकीचे तीन तुम्हाला सोडवायचे आहेत। प्रश्न पाचवा, खालील चित्रे बघा व त्यांची नावे पूर्ण करा। फुलं, मुकुट, तुळसी, गुलाब, फुगा आणि झुरळ। आठवा धडा, झू झू झोपाळा। झू झू झोपाळा, नेऊ चला आबाळा, झोका जाईल वर वर, वारा येई भर भर। हे काय आहे? झोपाळा, स्विंग। झोपाळ्यात आपण काय करतो? झोका घेतो ना। कोणा कोणाला आवडतं झोका घ्यायला झोपाळ्यावरती? काही मोठ्या लोकांना पण आवडतं, पण छोट्यांना भरपूर आवडतं। पण काही मुलं घाबरतात झोपाळ्यावरती बसायला ना। त
तर हा जो आहे जी मुलगी ज्यावर बसली त्याला म्हणतात झोपाळा. ते जसं वर वर जसं जातं असं वाटतं आपण आबाळात चाललोय, म्हणून इथे लेखक म्हणत आहे वर वर जाई आणि वर वर आबाळ दिसत आहे. झोका गेला उंच, खूप खूप उंच. जशी जशी त्याची स्पीड वाढते तसं तसं झोका कसा उंच उंच होतो ना, अजून आपण वरती जातो. झोपाळ्यावर बसू खुदू खुदू हसू. काही लोकांना कसं होतं झोपाळ्या जसं वर वर जातो तर भरपूर हसायला येतं, त्यामुळे म्हटलंय खुदू खुदू हसू. छान छान गाणी गाऊ खूप खूप झोके घेऊ. बहुत अच्छे अच्छे सॉन्ग्स गाएंगे और बहुत ज्यादा स्विंग करेंगे. झू झू झोपाळा नेऊ चला आभाळा. झोका जाई वर वर वारा येई भर भर. झोका गेला उंच खूप खूप उंच. झोपाळ्यावर बसू खुदू खुदू हसू. छान छान गाणी गाऊ खूप खूप झोके घेऊ. शब्द वाचा गहू ऊन पाऊस जाऊ सून दूर चूक भूमी चाबूक दामू धूळ तूप. अभ्यास काय आहे? प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा. नेऊ चला आभाळा, नेऊ चला आभाळा. खुदू खुदू हसू खूप खूप उंच. खूप खूप झोके घेऊ. प्रश्न दुसरा आहे एका शब्दात उत्तरे लिहा. झोका कुठे जाई? झोका आबाळात जाई. झोका कुठे जाई? झोका जाईल वर वर. वर वारा येई भर भर. झोका जाई वर वर. कोण उंच गेला? झोका गेला उंच. कोण उंच गेला? झोका गेला उंच. छान काय गाऊ? छान छान गाणी गाऊ. खालील शब्दातील योग्य अक्षर उकार लावा व शब्द पुन्हा लिहा. चूक चूक म्हणजे च ला हा उकार लावायचा आणि उत्तर लिहायचे चूक. हसू ह सू ला उकार लावायचा खालचा आणि मग काय लिहायचे हसू. हे उत्तर तुम्हाला लिहायचे, ठीक आहे. प्रश्न चौथा रिकाम्या जागी रू हे अक्षर घालून शब्द तयार करा. मग रिकाम्या जागेला आपला हा रू शब्द घालायचा आहे. तुरू तुरू भुरू भुरू गुरु गुरु चुरू चुरू. तर हे शब्द जे आहेत तुम्हाला इथे उत्तरामध्ये लिहायचे, जे आपल्याला इथे लाईन दिले आहेत ना रिकाम्या त्याच्यामध्ये लिहायचे. भुरु भुरु तुरु तुरु गुरु गुरु चुरु चुरु, ठीक आहे. चित्रे ओळखा व त्यांची नावे लिहा. उत्तर तुम्हाला लिहायचे, ठीक आहे. मी तुम्हाला उत्तर सांगते. कुलूप लाकूड लाडू डमरू तराजू आणि चिकू.